students, welcome to my educational channel Nursing Nishi. Today we are seeing about antenatal care and their keep on. आज आपण पाहणार आहोत antenatal care और prenatal care. Definition पाहूया according to DC Datta. Systematic supervision, examination and advice of a human during pregnancy is called antenatal care. मीन्स एक्झामिनेशन आणि ॲडवाईस करणे ते पण प्रेग्नेंट वुमनला ड्युरिंग प्रेग्नेन्सीमध्ये यालाच अँटीनेटल केअर म्हणतात. एम्स पाहूया. फर्स्ट एम्स आहे टू स्क्रीन हाय रिस्क केसेस, म्हणजे जे हाय रिस्क केसेस आहे त्याला आयडेंटिफाय करणे. टू प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन, जे लेबरमध्ये कॉम्प्लिकेशन आहे त्याला प्रिव्हेंट करणे. टू एज्युकेट द मदर अबाउट लेबर, मदरला लेबरबद्दल एज्युकेट करणे. टू मोटिवेट फॅमिली प्लॅनिंग, फॅमिली प्लॅनिंग करण्याबद्दल मोटिवेट करणे. ऑब्जेक्टिव्ह पाहूया अँटीनेटल केअरचे. बाईची प्रसूती नॉर्मल आणि सेफ व्हावी, मातेला हेल्दी बेबी मिळावे, मदरला फॅमिली प्लॅनिंगचे महत्त्व पटवून देण्यासाठी. ड्युरिंग प्रेग्नेन्सीमध्ये फिजिकली आणि मेंटली हेल्थ चांगले राखण्यासाठी, तसेच गरोदरपणातील मेडिकल प्रॉब्लेम व प्रसूतीमधील कॉम्प्लिकेशन व ट्रीटमेंट करण्यासाठी. तसेच पुढे पाहूया गर्भाच्या आईच्या कटराशी असलेले संबंध समजण्यासाठी. हाय रिस्क मदर शोधून काढून त्यांना सर्व्हिसेस देणे. ड्युरिंग प्रेग्नेन्सीमध्ये सेल्फ केअर कशी घ्यावी याबद्दल एज्युकेट करणे. तसे अँटीनेटल केअर, अँटीनेटल अँड पोस्टनेटलमध्ये सेल्फ आणि बेबीची काळजी कशी घ्यावी याबद्दल त्यांना ॲडवाईस करणे. हे ऑब्जेक्टिव्ह आहेत अँटीनेटल केअरचे. तर प्रोसिजर देणं आहे. क्रिटेरिया, क्रिटेरिया ऑफ नॉर्मल प्रेग्नेन्सी मध्ये फर्स्ट क्रिटेरिया आहे डिलिव्हरी ऑफ अ सिंगल बेबी, म्हणजे डिलिव्हरी होताना वन सिंगल बेबी आले पाहिजे. इन अ गुड कंडिशन, त्यांची कंडिशन चांगली असली पाहिजे. फिटल वेट ऑफ 2.5 kg और मोवर, फिटल वेट हे 2.5 kg और मोवर असले पाहिजे. नो मेटर्नल कॉम्प्लिकेशन, कोणतेही मेटर्नल कॉम्प्लिकेशन झाले नाही पाहिजे, जसं की प्रीएक्लॅम्प्सिया, इन्क्लॅम्प्सिया. प्रोसिजर ऍट फर्स्ट विजिट, फर्स्ट विजिट केव्हा केली जाते, जेव्हा सेकंड मिस पिरियड होतात तेव्हा फर्स्ट विजिट केली जाते. म्हणजेच एमसी मेन्स्ट्रुअल सायकल 2 वेळा मिस झाली असेल तेव्हा. फर्स्ट विजिट, फर्स्ट विजिट मध्ये कुठले कुठले एक्झामिनेशन केले जाते, तर हिस्ट्री टेकिंग, एक्झामिनेशन आणि इन्व्हेस्टिगेशन. तर हिस्ट्री टेकिंग मध्ये कुठले कुठले एक्झामिनेशन केले, हिस्ट्री टेकिंग मध्ये व्हायटल स्टॅटिस्टिक्स मध्ये बघितले जाते नेम, एज, ग्रॅव्हिटी आणि पॅरिटी, म्हणजे ते बाई ग्रॅव्हिटी आहे का पॅरिटी आहे हे बघितले जाते. डेट, नेम, एज, ग्रॅव्हिटी, पॅरिटी, डेट ऑफ फर्स्ट एक्झामिनेशन, म्हणजे पहिलं एक्झामिनेशन फर्स्ट विजिट केव्हा केलेली त्याची डेट लिहावी लागते. ऍड्रेस कुठे राहते त्या ऍड्रेस लिहावी लागते. ड्युरेशन ऑफ मॅरेज, किती वर्ष झाले मॅरेज झाल्यापासून याची माहिती लिहावी लागते. तसेच हिस्ट्री ऑफ प्रेझेंट इलनेस, हिस्ट्री ऑफ पास्ट इलनेस, हिस्ट्री ऑफ प्रेझेंट प्रेग्नेन्सी, फॅमिली हिस्ट्री आणि मेन्स्ट्रुअल हिस्ट्री कलेक्ट करावी लागते. तसेच इम्युनायझेशन स्टेटस बघावा लागतो, कधी घेतलेली वॅक्सिन, केव्हा घेतलेली, कोणती वॅक्सिन घेतले याची सर्व इन्फॉर्मेशन लिहावी लागते. ते बायचा रिलिजियन कुठलं आहे ते बघावा लागतो. ऍक्युपेशन, ऍक्युपेशन ऑफ हजबंड, हजबंडचे ऍक्युपेशन कुठलं आहे हे बघावं लागतो, कारण हजबंडच्या ऍक्युपेशनावरच त्या फॅमिलीच्या सोशो इकॉनॉमिक स्टेटस समजते. देन आपण एक्झामिनेशन करणार आहोत फर्स्ट विजिटमध्ये, ते जर्नल एक्झामिनेशन. जर्नल एक्झामिनेशनमध्ये आपण पाहणार आहे न्यूट्रिशन, म्हणजे त्या प्रेग्नेंट वुमनचं न्यूट्रिशन, हाईट अँड वेट पाहणार आहे. तर ऑब्स्टॅटिकल एक्झामिनेशनमध्ये ब्रेस्ट एक्झामिनेशन करणार, ॲबडॉमिनल एक्झामिनेशन करणार आणि वजाइनल एक्झामिनेशन करणार. तर इन्व्हेस्टिगेशन, कोणकोणत्या इन्व्हेस्टिगेशन केल्या जातात अँटीनेटल केअरमध्ये फर्स्ट विजिटला, तर रुटीन एक्झामिनेशन असतो आणि स्पेशल एक्झामिनेशन असतो. तर रुटीन एक्झामिनेशनमध्ये युरिन एक्झामिनेशन, ब्लड टेस्ट,
पॅप सेमिनार, तर स्पेशलमध्ये असतो USG एक्झाम इन्व्हेस्टिगेशन, ट्रिपलस टेस्ट आणि HIV टेस्ट. देन आपण बघूया प्रोसिजर ॲट द सबसिक्वेंट व्हिजिट्स. प्रोसिजर ॲट सबसिक्वेंट व्हिजिट्स म्हणजे पहिली, म्हणजे टोटल 4 व्हिजिट्स असतात. पहिले फक्त 3 व्हिजिट होता, पण आता 4 केलेले आहे. तर फर्स्ट व्हिजिटमध्ये 16 वीकची व्हिजिट असते. सेकंड व्हिजिट हे 24 ते 28 वीकमध्ये केली जाते आणि थर्ड व्हिजिट हे 32 वीकमध्ये केली जाते. तर फोर्थ व्हिजिट हे 36 वीकमध्ये केली जाते. डेंजर सायन्स ड्युरिंग प्रेग्नेन्सी म्हणजे प्रेग्नेन्सी म्हणजे एंटीनेटल पिरियडमध्ये कुठल्या कुठल्या डेंजर सायन्स असतात ते त्याच्याबद्दल म्हणजे मदरला एज्युकेट करावे लागतात, ते खालीलप्रमाणे आहे. फर्स्ट आहे सिव्हिअर पेन इन अबडॉमिनल, वीकनेस अँड ब्रेथलेसनेस, ब्लीडिंग पर वजाइनल, एक्सेसिव स्वेलिंग इन लेग, फीवर अँड कन्क्लुजन अँड कन्वल्जन. अँटीनेटल ॲडवाइस बघूया. अँटीनेटल ॲडवाइस हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फॉर द एक्झामसाठी. कित्येक वेळा अँटीनेटल ॲडवाइस पडलेला आहे हा क्वेश्चन, तर बघूया. त्याच्यामध्ये आहे हायजीन, हायजीनबद्दल मदरला एज्युकेशन देणे किंवा ॲडवाइस देणे. तर बघूया, पहिलं आहे बाथिंग. गरोदरपणात स्वेट ग्लँड व तेलग्रंथी जास्त प्रमाणात कार्यरत असल्यामुळे जास्त घाम येतो आणि बॉडी जास्त तेलकट होते. म्हणून गरोदर स्त्रियांनी रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक आहे. म्हणजे प्रेग्नन्सीच्या टायमाला स्वेट ग्लँड आणि तेलग्रंथी यांचे कार्य जास्त प्रमाणात होते, त्यामुळे स्वेट म्हणजे घाम शरीरावर येतो आणि बॉडी तेलकट होते. त्यामुळे गरोदर स्त्रियांना रोजच्या रोज आंघोळ करणे हे महत्त्वाचे आहे. देन आहे हेअर वॉशिंग. केस रोजच्या रोज तेल लावून विंचरावेत. आठवड्यातून 2 ते 3 टाइम हेअर वॉश करावे. डेंटल केअर, डेंटल केअर मध्ये बघणार आहोत. झोपून उठल्यानंतर सकाळी दात घासावे आणि झोपण्याच्या अगोदरही दात घासावे, जेणेकरून डेंटल प्रॉब्लेम्स होणार नाही ड्युरिंग प्रेग्नन्सी मध्ये. नेल कटिंग, नखे स्वच्छ ठेवावीत, नखात घाण असू नये आणि नियमितप्रमाणे नखांची स्वच्छता करावी. हँड वॉशिंग, हँड वॉशिंग मध्ये शौच जाऊन आल्यानंतर भरपूर साबण पाण्याने हात स्वच्छ धुवावे. एक्सरसाइज, गरोदर स्त्रियांनी तिचे रोजचे दैनंदिन कामे करावीत, त्यामुळे तिला पुरेसा व्यायाम मिळतो. स्लीप अँड रेस्ट, गरोदरपणात बाईने रात्री सुमारे 10 तास झोपले पाहिजे, 8 तास रात्रीचे आणि 2 आवर्स दुपारी झोपले पाहिजे, आराम केलं पाहिजे. बॉवल मुवमेंट, दररोज वेळेवर शौचात जाण्याची सवय ठेवावी, शौचात जायचे टाळू नये. शौचात जायचे टाळल्यास कॉम्प्लिकेशन येऊ शकतात जसं की कॉन्स्टिपेशन. ट्रॅव्हल, गरोदर स्त्रियांनी पहिले 3 मंथ व शेवटचे 3 मंथ प्रवास करू नये. बॅड हॅबिट्स, आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेले सवयी टाळावेत जसं की तंबाखू खाणे, ड्रिंकिंग, देन स्मोकिंग. फिटस म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या 3 मंथ व शेवटचे 3 मंथ पतीशी शारीरिक संबंध टाळावे. देन डाईट बद्दलही एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. अँटीनेटल डाईट कोणकोणत्या आहेत ते विचारले जातात, त्यामुळे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे टेक मिल्क अँड डेली प्रोडक्ट्स, म्हणजे गर्भवती महिलेला दुधाने बनलेले पदार्थ खाण्यास द्यावे. उदाहरणार्थ पनीर बटर मिल्क,
देन आय ईट फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, म्हणजे फ्रेश फ्रूट आणि व्हेजिटेबल जास्त खाण्यास द्यावे. फॉर नॉन व्हेजिटेरियन, म्हणजे जे नॉन व्हेजिटेरियन आहेत, जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्याला मीठ, एग, चिकन, फिश हे खाण्यास द्यावे. देन प्रेग्नन्सी डाईट हे लाईट, न्यूट्रिशन्स अँड इझिली डायजेस्टेबल असले पाहिजे. म्हणजे प्रेग्नंट वुमनला जे डाईट देणार आहात ते लाईट असले पाहिजे, खाण्यास हलके असले पाहिजे, न्यूट्रिटेबल असले पाहिजे अँड इझिली डायजेस्टेबल असले पाहिजे. देन कोणकोण सप्लिमेंटरी न्यूट्रिशन थेरपीही देतात, जसं की सप्लिमेंटरी न्यूट्रिशन थेरपी ही देतात, जसं की कॅलरीज. कॅलरीज हे टोटल दिवसामध्ये 2500 कॅलरीज असायला पाहिजे. रिक्वायर प्रेग्नन्सीमध्ये रिक्वायरमेंट एक्स्ट्रा 300 ग्रॅम कॅलरीजची असते. आणि प्रोटीन 60 ग्रॅम दिले पाहिजे, आयर्न 40 ग्रॅम, कॅल्शियम 1000 ग्रॅम, विटॅमिन ए 6000 IU आणि विटॅमिन डी 400 IU हे डेली रिक्वायरमेंट्स आहे फॉर द प्रेग्नंट वुमन. देन आहे आयर्न अँड फॉलिक सप्लिमेंट. ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये आयर्न आणि फॉलिक ॲसिडचे टोटल 100 टॅबलेट्स प्रेग्नंट वुमनला दिले जातात. आयर्न आणि फॉलिक ॲसिडची 1 टॅबलेट रोज द्यावी लागते. हे टॅबलेट फक्त 4 मंथपर्यंत देतात. जर मदर ॲनेमिक असेल तर तिला रोज 2 टॅबलेट घ्यायला सांगतात. मॉर्निंगमध्ये 1 टॅबलेट अँड इव्हिनिंगमध्ये 1 टॅबलेट. देन आहे इम्युनायझेशन. इम्युनायझेशनमध्ये रुटीन फॉर टिटॅनस, टिटॅनसचं इंजेक्शन घ्यावा लागतो. तर कॉन्ट्राइंडिकेटेड वॅक्सिन ड्युरिंग प्रेग्नन्सी, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये कुठले वॅक्सिन देत नाही, तर लाईव्ह व्हायरस वॅक्सिन देत नाही ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये. तर ॲडवाईज टू हॉस्पिटलायझेशन, जर प्रेग्नंट वुमनला पेनफुल युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स होत असेल किंवा ॲक्यूट वजायनल ब्लिडिंग होत असेल तर हॉस्पिटलायझेशन होण्यास सांगावे. इम्युनायझेशन ॲडवाईस फॉर इम्युनायझेशन, म्हणजे वॅक्सिन डोस रूट वेन टू गिव. टिटॅनस टॉक्साइड 0.5 ml IM दिले जाते. सेकंड डोस फर्स्ट डोस 6 वीकमध्ये दिला जातो, तर सेकंड डोस ऑफ टिटॅनस 0.5 ml दिला जातो, ते पण IM आणि 16 ते 24 वीकमध्ये दिला जातो. बूस्टर 0.5 ml डोस दिला जातो, लास्ट ट्रिमेस्टरमध्ये दिला जातो. अशा प्रकारे आपला अँटीनेटल केअर संपलेला आहे. थँक्यू.